हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स एम साथ न ऑल ऑफ यन्जॉई मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी एक इंटरेस्टिंग टॉपिक की जो कॉम्पिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने सर्वांसाठी खूप इम्पॉर्ट आहे दॅट इज पेरीटर अँड एरिया हा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आज एक इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत दॅट इज द सरफेस एरिया सरफेस एरिया नक्की काय आहे समजून घेणार आहोत आणि त्याच्या अगोदर आपल्याला काही कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे या लेसनमध्ये सो लेट्स एन्जॉय मॅथमॅटिक्स विथ डी एज डिजिटल स्कूल सो स्टुडंट Uh, सरफेस एरिया शिकण्याच्या अगोदर आपल्याला तुमच्या पुस्तकामध्ये दोन महत्वाचे कन्सेप्ट दिलेले आहे फर्स्ट वन इज द क्यूब अँड नेक्स्ट वन इज द क्युबाइड अशा दोन कन्सेप्ट आपल्याला पॅरेल मी तुम्हाला समजावून सांगणार आहे साईड बाय आपण साईड याचा अभ्यास करणार आहोत कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना क्यूब आणि क्युबाईडमध्ये खूप जास्त कन्फ्युजन होत असतं सो क्यूब काय आहे क्युबाईड काय आहे त्याच्या सगळ्या कन्सेप्ट छानपैकी ते समजून घेऊया सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी वॉट इज क्यूब क्यूब मराठीमध्ये काय म्हणणार त्याला घणं तुम्ही डायस खेळतात सापशिडीचा गेम खेळला असेल त्याच्यामध्ये तो जो डायस असतो तो फेकत असतात त्याच्यामध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन हं अशा पद्धतीने जे डॉट डॉट येत असतात तो काय असतो तुमचा क्यूब असतो किंवा चौऱ्यास आकृती हं घन ठीक आहे क्यूब काय आहे समजून घेऊया क्यूबची जर फिगर आपण काढली तर ती क्यूबची फिगर काय असते अशा पद्धतीने हं बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही फिगर काढायला थोडी अडचण येते सोप्पा आहे अशा पद्धतीने दोन स्क्वेअर एकमेकांमध्ये अशा का काढायचे आहेत आणि नंतर काय करायचं ह्या ज्या लाइन्स आहेत या लाइन्स अशा पद्धतीने जॉईन करायच्या आहेत हां ह्या लाईन्स अशा पद्धतीने इथे जॉईन करायचे आहे ह्या जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे हा क्यूब मिळणार आहे समजा आपण याला नावं दिले ए बी सी डी ई e, एफ जी अँड एच हा आहे तुमचा क्यूब क्लिअर एव्हरी वन क्यूब म्हणजे काय घन ठीक आहे मग आता आपण क्यूबच्या काही कन्सेप्ट समजून घेऊया त्याच्या अगोदर क्यूबाईड समजून घेऊया आता क्यूबचे खूप सारे एक्झाम्पल्स सा आहेत तुम्ही मला कमेंट मध्ये मा, लिहा की कुठल्या कुठल्या गोष्टी या क्यूब शेपच्या असतात मी तुम्हाला डाएसचं सा एक्झाम्पल सांगितलं किंवा डेली लाईफमध्ये अनेक गोष्टी काय असतात बॉक्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे सोप असतात हे क्यूब शेपचे असतात आता त्याचे ॲटलीस्ट लिस्ट फाईव्ह एक्झाम्पल्स तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या त्यानंतर आपण समजून घेऊया क्युबाईड आता क्यूब आणि क्यूबाईड क्युबाईडमध्ये महत्त्वाचा डिफरन्स बघा काय लक्षात येतो तुमच्या की याचा शेप कुठला आहे आणि याचा शेप मी कुठल्या पद्धतीने घेतलेला आहे तर तुमच्या मेजर डिफरन्स लक्षात येईल की याचे जे प्रत्येक जो फेसेस आहे प्रत्येक जो पृष्ठभाग आहे तो कोणत्या आकाराचा असतो चौरस आकृती असतो स्क्वेअर शेप असतो पण इथे घेताना आपण काय घेतलं आहे वी आर टेकिंग द रेक्टॅंगल म्हणजे जो क्युबाईड असतो त्याचे समोरासमोरचे फेसेस काय असतात तुमचे रेक्टँगल शेपचे असते त्यानंतर मग आपण हे अशा पद्धतीने जॉईन केलं की आपल्याला काय मिळणार आहे आपला, आपला क्युबाइड म्हणजे आता क्युबाइड म्हणजे मराठीमध्ये काय म्हणणार त्याला इष्टिका इष्टिका चिती असं मराठीमध्ये त्याचं नाव आहे इष्टिका चिती म्हणजे घणं आता बऱ्याच विद्यार्थी कन्फ्युजन होतील की इष्टिका चिती क्युबाईड म्हणजे काय तुम्हाला साधी सोपी आपली एक्झाम्पल आहे ब्रिक तुमची जी वीट आहे त्या वीट हे सगळ्यात सोपं उदाहरण आहे तुमच्या क्युबाईडचं किंवा क्युवाएड अजून खूप सारे एक्झाम्पल आहे सोप केस आहे सोप बॉक्स आहे तुमची कंपॉस बॉक्स आहेत त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या क्युबाईड शेपच्या असतात अजून कुठल्या गोष्टी असतात ज्या क्युबाईड शेपच्या असतात जरा मला कमेंट बॉक्समध्ये लिहा सो मे मेजर डिफरन्स तुम्हाला इथे कळला असेल की जो क्यूब आहे त्याचा प्रत्येक जो पृष्ठभाग असतो तो काय असतो तुमचा स्क्वेअर शेपचा असतो म्हणजे चौरस आकृती असतो आणि इथे तुमचं जे क्यूबाईड आहे त्याचे जे समोरासमोरचे फेसेस असतात ते काय असतात तुमचे रेक्टँगल शेप म्हणजे आयताकृती काय असतात त्याचे आयताकृती असतात सो दिस इज द मेजर डिफरन्स मग आपण इथे नावं देऊ याला पी क्यू आर एस टी यू व्ही आणि इकडे आहे तुमचा डब्ल्यू ठीक आहे मग आता सगळ्यात पहिली आपण समजून घेऊया हाऊ मेनी व्हर्टायसेस द क्यूब हॅव हा म्हणजे शिरोबिंदू किती आहेत मग आपण मोजूया हे पॉइंट किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हाऊ मेनी व्हर्टायसेस दॅट इज एट व्हर्टायसेस व्हर्टिक्स ए व्हर्टिक्स बी सी डी ई एफ जी एच ऑल दीज आर द व्हर्टायसेस ऑफ दिस क्यूब ओके क्यूबला किती व्हर्टायसेस हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आणि सगळ्या स्कूल एक्झाममध्ये फिल इन द मध्ये किंवा वन सेंटेन्समध्ये हाऊ मेनी व्हर्टायसेस द क्यूब हा हा प्रश्न जर आला तर नक्की त्याचे काय करायचे हे शिरोबिंदू असे मोजायचे किती असतात त्याचे हे आठ ठिकाणचे जिथे जॉईन झालेले आहे ते आठ शिरोबिंदू असतात सो so इट हॅव्हिंग द एट व्हर्टायसेस मग त्याच पद्धतीने आपण क्युबाईटचं पण समजून घेऊया की याला किती व्हर्टायसेस असतात सेम वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन अँड एट इट ऑल्सो हॅविंग द एट व्हर्टायसेस म्हणजे या दोघांमध्ये साम्य काय आहे दोघांच्या व्हर्टायसेसची संख्या काय आहे सेम आहे म्हणजे दोघांचं पॅरेलली लक्षात ठेवा की क्यूबला पण आठ व्हर्टायसेस असतात आणि क्युबाईडला पण किती असतात आठ व्हर्टायसेस असतात त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण समजून घेऊया हाऊ मेनी एजेस एजेस म्हणजे काय मराठीमध्ये काय म्हणणार त्याला कडा किती कडा असतात मग आपण ह्या कडा मोजूया वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन अँड ट्वेल्व कितीकडं आहे बारा हं या स वरच्या मोजायच्या उभ्या मोजायच्या आणि खालच्या मोजायच्या ठीक आहे कितीकडं आहे एजेस किती असतात बारा हा प्रश्न हंड्रेड पर्सेंट एक्झाममध्ये विचारला जात असतो त्याच पद्धतीने आपण आपलं जे क्युबाईड आहे त्याच्या एजेस किती आहे त्या जरा मोजया एजेस म्हणजे कडा किती आहे सेम हां पहिले आपण इकडच्या वरच्या मोजूया वरच्या पृष्ठभागाच्या वन टू थ्री फोर देन फाईव्ह सिक्स सेवन अँड एट नाईन टेन इलेव्हन अँड ट्वेल्व सो अशा पद्धतीने ट्वेल्व आहे म्हणजे इकडं वरच्या चार खालच्या चार आठ आणि ह्या उभ्या चार चार एके चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा किती कडा आहेत मग दोन्ही पॉईंट सेम आले की याला पण एट एजे एट व्हर्टायसेस आहे याला पण एट व्हर्टायसेस आहे याला पण एट एजे याला एजे एजेस आहे याला पण ट्वेल्व एजेस आहे म्हणजे दोघांचे शिरोबंधू जर विचारले तर दोघांनाही आठ असतात कडा विचारला एजेस विचारला तर ते किती असतात तुमच्या बारा असतात त्यानंतर आपल्याला बघायचं आहे हाऊ मेनी फेसेस बोथ ह्या पृष्ठभाग किती आहेत मग आता पृष्ठभाग जर तुम्ही विचार करा केला तर आपण एक साधं उदाहरण घेऊया हे माझ्यासमोर एक रिमोट आहे या रिमोटला किती पृष्ठभाग आहे तर कसं मोजणार मी वरच वन टू खालचं एक हं हे दोन झाले त्यानंतर हे समोर असं म्हणजे तीन चार त्यानंतर हे पाच सहा म्हणजे कुठल्याही वस्तूला अशाच पद्धतीने असतात वरचे दोन नंतर इकडचे दोन आणि इकडचे दोन असे किती झाले तुमचे सिक्स एजेस मग त्या पद्धतीने याला सुद्धा हे समोरासमोरचे दोन नंतर हे असे दोन आणि हे खालचे वरचे दोन अशा पद्धतीने सिक्स फेसेस असतात म्हणजे पृष्ठभाग किती आहे ते एकूण सहा पृष्ठभाग असतात मग आता बघा जर हे पृष्ठभागांची नावं जरी तुम्हाला लिहायला लावली ला ए बी सी डी त्याच्या समोरचा कोणता आहे ई e, जी एच एफ हे झाले दोन त्यानंतर याचं आणि याचं नाव लिहू शकतात ए डी जी ई e नंतर बी एफ एच सी झालं की नाही दोन आणि दोन चार आणि दोन सहा सहा अशा पद्धतीने काय आहेत हे सिक्स त्याचे फेसेस आहे, आहे। मग फेसेस किती असतात सिक्स सो याला पण किती फेसेस असतात तुमचे याला पण असतात सिक्स फेसेस दिस टू दिस टू अँड बॉटमॅन हे बघा हे समोरासमोरचे दोन हे समोरासमोरचे दोन आणि हे समोरासमोरचे दिस टू अँड टू, टू सो अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल की ही संख्या सुद्धा काय आहे तुमची सेम आहे म्हणजे क्यूब आणि क्यू वाईट म्हणजे घन आणि स्टिकाचे ती यांना शिरोबिंदू आठ असतात त्यांना कडा बारा असतात आणि फेसेस पृष्ठ किती असतात तुमचे सहा असतात मग आता याच्यामध्ये मेजर डिफरन्स काय आहे दॅट इज इच फेस ऑफ दिस क्यूब इज अ स्क्वेअर इन शेप त्याचा शेप कसा असतो दॅट इज शेप ई शेप ऑफ क्यूबा क्यूब इज स्क्वेअर स्क्वेअर शेप म्हणजे प्रत्येक जो फेस असतो काय असतो तुमचा स्क्वेअर शेपचा असतो हे लक्षात so, घ्यायचं आहे सो त्याच पद्धतीने आपला जो क्युबाइड आहे म्हणजे इस्टिकाची ती त्याचा प्रत्येक जो फेस असतो तो कुठल्या शेपचा असतो दॅट इज इच फेस ऑफ क्युबाईड इज विच शेप कुठल्या आकाराचा सांगितलं मी रेक्टँगल इट इज ऑफ दी रेक्टँगल शेप रेक्टँगल शेपचा असतो ही महत्वाचा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे त्या म्हणजे हे तीन पॉईंट सेम आहे फक्त त्यांचा जो शेप असतो प्रत्येक फेसचा याचा आकृती असतो आणि याचा आयता कृती असतो हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर अजून महत्त्वाचा पॉईंट दॅट इज द एरिया ऑफ इच फेस इज सेम याच्या प्रत्येक जो फेस आहे त्याचा एरिया काय असतो सेम असतो आणि याच्या बाबतीत दॅट इज द एरिया ऑफ अपोजिट फेसेस आर सेम म्हणजे हा आणि हा त्याच्या सपोर्ट समोरचा जो फेसेस आहे त्यांचा एरिया समान असतो हा आणि हा याचा सेम असतो आणि हा आणि हा याचा सेम असतो म्हणजे याच्या अपोजिट साईडचा एरिया सेम असतो आणि याचा काय असतो सगळ्या जो साईड आहेत सगळे जे फेसेस आहेत त्याचा एरिया काय असतो इथे सेम असेल सो आय थिंक तुम्हाला क्यूब आणि हे महत्वाचे पॉईंट क्लिअर झाले असेल की त्या तिघांनाही व्हर्टाईसेस एजेस फेसेस सेम असतात फक्त याचा प्रत्येक जो पृष्ठभाग असतो तो स्क्वेअर शेप असतो आणि याचा प्रत्येक पृष्ठभाग काय असतो आयताकृती असतो याच्या प्रत्येक पृष्ठभागाचं क्षेत्रफळ सारखं असतं याच्या समोरासमोरच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काय असतं सारखं असतं सो अजून काही महत्वाचे पॉईंट समजून घेऊया या क्यूब आणि क्यूबाईट विषयी मेन मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट समजून घेऊया इज द एरिया ऑफ वन फेस ऑफ क्यूब एरिया ऑफ वन फेस ऑफ क्यूब म्हणजे एक जो पृष्ठभाग आहे समजा हा पकडला हा मी रेड कलरने इथे अशा पद्धतीने दाखवलाय याचा एरिया किती असणार आहे ते समजून घेऊया ह्या एकट्याचा एरिया हा? किती असणार आहे मग आता तो कुठला शेपचा आहे स्क्वेअरचा मग स्क्वेअरचा एरिया फाईंड करण्याचा फॉर्म्युला काय आपला साईड इन टू साईड इज इक्वल टू वॉट इज साईड स्क्वेअर हा आहे त्याचा फॉर्म्युला किंवा आपण त्याला यल स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर अशा पद्धतीने सुद्धा दाखवत असतो मग एका याचा काय आहे एल स्क्वेअर असे किती पृष्ठभागा आहे एक दोन तीन चार पाच आणि हे मागचा सहा किती पृष्ठभाग आहे या स्क्वेअरला सहा देअर फोर टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब म्हणजे या सगळ्या घणा जो घण आहे त्याच्या सगळ्या पृष्ठांचा एरिया फाईंड करायचा आहे देअर फोर टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू वॉट सिक्स इन टू एल स्क्वेअर आपला फॉर्म्युला काय तयार होणार आहे सहा गुणिले बाजूंचा वर्ग कारण त्याला पृष्ठभाग किती आहे सहा एकाचा किती आहे एल स्क्वेअर म्हणून सिक्स इंटू एल स्क्वेअर साधा सोपा इथे फॉर्म्युला आपला तयार होणार आहे त्याच पद्धतीने आपण आता फाईन करूया कशाचा द एरिया ऑफ वन फेस ऑफ क्युबाईड एरिया ऑफ वन फेस ऑफ क्युबाइड क्युबाईडचा प्रत्येक पृष्ठभाग कोणत्या शेपचा असतो सांगितलं तुम्हाला दॅट इज इट इज ऑफ द रेक्टँगल शेप रेक्टँगल शेप आहे म्हणून त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे तुमचा रेक्टँगलला काय असते लांबी असते आणि रुंदी असते सो लेंथ इन टू ब्रीड इज इट्स फॉर्म्युला मग असे किती पृष्ठभाग समोरासमोरच्या पृष्ठभागांचं त्यांचं काय असतं सेम असतं मग टोटल आपल्याला काय करायचं आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाई म्हणजे इष्टिका चितीच्या एकूण पृष्ठफळ एकूण सगळे जे पृष्ठ आहेत त्याला पण किती आहेत सहा मग त्यांचं जर पृष्ठफळ काढायचं असेल आपल्याला काय तुम्हाला काय सांगितलं समोरासमोरचे हे दोन समान असतात हे दोन समान असतात आणि हे दोन समान असतात मग आता हे समोरासमोरचे किती पृष्ठ आहेत सहा आहेत मग एकाचं काय आहे लेंथ इन टू ब्रीड दुसऱ्याचं काय येणार आहे ब्रीड इन टू हाईट आणि तिसऱ्याचं काय आहे लेंथ इन टू हाईट म्हणजे ही त्याची लांबी आहे ही त्याची रुंदी आहे आणि ही त्याची हाईट आहे लेंथ ब्रीड आणि हाईट सो आपला फॉर्म्युला काय तयार होणार आहे टू लेंथ इन टू ब्रीड प्लस ब्रीड इन टू हाईट प्लस हा ब्रि लेंथ इंटू हाईट अशा पद्धतीने म्हणजे दोन समोरासमोरचे पृष्ठभाग दोन आहेत म्हणून लांबी गुणिले रुंदी त्यानंतर तुमची रुंदी गुणिले हाईट येणार आहेत हे समोरासमोरचे आणि तिसऱ्याचं तुमची जी लेंथ आहे लांबी गुणिले तुमची जी हाईट आहे ती येणार आहे एल बी इंटू बी एच प्लस एच एल so, सो अशा पद्धतीने हा आपला फॉर्म्युला तयार झाला आहे टोटल सर्फेस एरिया ऑफ क्युबाईड इज इक्वल टू टू इंटू लेंथ इन्टू ब्रिड प्लस ब्लिड इंटू हाईट प्लस हाईट इंटू लेंथ अशा पद्धतीने याचा फॉर्म्युला आहे फक्त सिक्स इंटू एल स्क्वेअर याचा टू एल बी प्लस बी एच प्लस एच एल अशा पद्धतीने हा आपला फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे सो so, आय थिंक क्यूब आणि क्युबाईडमध्ये मेजर जो डिफरन्स आहे तो तुमच्या छगड्यांच्या छानपैकी लक्षात आला असेल व्हर्टायसेस एजेस अँड द फेसेस आगेस, आर आगेस, द सेम त्याचा प्रत्येक शेप असतो याचा स्क्वेअर शेप असतो रेक्टँगल शेप त्याचा टोटल सर्फेस एरिया आहे सिक्स इंटू स्क्वेअर आणि यांचा टोटल सर्फेस एरियाचा फॉर्म्युला आहे टू इन एल बी प्लस बी एच प्लस एच एल हा फॉर्म्युला आहे सो so, आय थिंक ह्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असेल आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कधीही कोणताही प्रश्न क्यू आणि क्यू बाईडवरती आल्यानंतर तर तुम्ही इझिली लिहू शकता याच्या संदर्भात जो त्याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण घेणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन